आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी आपल्या सरकारने जे चांगले निर्णय घेतले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये विशेषतः आमच्या माता भगिनींकरता महिलांकरता एसटी मध्ये 50% तिकीट फुकट देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. याच्याकरता एकदा महिलांनी मुख्यमंत्र्यांकरता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण महिलांना आता 50% एसटीचा प्रवास मोफत आहे. आता महिलांनी आपल्या घरच्यांना सांगायचं तालुक्याला जिल्ह्याला नागपूरला काही काम असेल तर घरच्यांनी घरी बसायचं आणि महिलांनी काम करायला जायचं, कारण 50% तिकिटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाता येतं ही सवलत आपण केली आहे. तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत 75 वर्षाच्या वरचे यांना एसटीचा प्रवास आपल्या सरकारने मोफत केलाय. त्याच्यामुळे आता जे घरचे बुजुर्ग आहेत यांना आता देवदर्शनाला तुम्ही पाठवू शकता, त्यांना फिरू द्या, मोफत प्रवास करू द्या, मात्र नंतर परत घरी बोलवा आणि त्यांचा सन्मान करा. त्यांच्याकरता ही योजना या ठिकाणी आपण निश्चितपणे तयार केली आहे. आपल्याला माहिती आहे एवढंच नाही तर लेक लाडकी सारखी योजना माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घोषित केली. या योजनेमध्ये प्रत्येक घर ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. मुलगी जन्माला आली की 5000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की पुन्हा 7000 रुपये, ती 8व्या वर्गात गेली की पुन्हा पैसे देणार, ती 11व्या वर्गात गेली की पुन्हा पैसे देणार, आणि ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये, म्हणजे एकूण त्या मुलीला 18व्या वर्षापर्यंत 1,00,000 रुपये आपण देणार. म्हणजे घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे आणि घरामध्ये लक्ष्मी जन्माला आली आहे असं आपल्याला या ठिकाणी भासलं पाहिजे. अशा प्रकारची लेक लाडकी योजना देखील या ठिकाणी आपल्या सरकारने सुरू केली आहे. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सगळ्या अटी काढून टाकल्या. आता रेशन कार्डाची अट नाही, उत्पन्नाची अट नाही, प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत करणार आहोत. आणि आताच जसं अजितदादांनी सांगितलं आता तर आपल्याकडे मेडिकल कॉलेज देखील आपण भंडाऱ्याला करतो आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त एमपॅनल केलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये देखील 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. म्हणजे मोदीजींच्या जनआरोग्य योजनेतनं 5 लाख आणि आपल्या जनआरोग्य योजनेतनं 5 लाख 10 लाखापर्यंत कुठलाही खर्च गरिबाला येणार नाही अशा प्रकारची योजना आता आपण या ठिकाणी सुरू केली आहे. एवढंच नाही तर जे छोटे छोटे घटक आहेत त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं. अंगणवाडी सेविकांचं वाढवलं, गटप्रवर्तकांचं वाढवलं, आशा सेविकांचं वाढवलं, मदतनीसांचं वाढवलं, मिनी अंगणवाडी सेविकांचं वाढवलं. आणि एवढंच नाही तर आता पोलीस पाटलांची मागणी आहे त्याचाही सकारात्मक विचार आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे करणार आहोत हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो. एवढंच नाही तर निराधार योजनेमध्ये या ठिकाणी केवळ 1000 रुपये मिळायचे तेही 1500 रुपये करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. शिष्यवृत्ती देखील 1000 रुपयावरनं 5000 रुपयापर्यंत नेण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर ओबीसींकरता या ठिकाणी घरं मिळाली पाहिजे. घरकुल ओबीसींना मिळत नव्हतं ही सातत्याने मागणी होती, म्हणून आपल्या सरकारने मोदी आवास योजना सुरू केली आणि 10 लाख घरं ही ओबीसीला आपण देतो आहोत, 5 लाख घरं एससी आणि एसटीला आपण देतो आहोत. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतःचं घर मिळालं पाहिजे याकरता आपल्या सरकारने हे काम या ठिकाणी सुरू केलं आहे.